हा बघा, आपला डोसा तयार झाला. नाही तेल लावता, आता ऍटोमॅटिक डोसे तयार होते. फक्त पीठ टाकायचं आणि डोसे काढायचे. जे डाएट करतात त्यांच्यासाठी खूप छान आहे बिना तेलाचे. आज आपण बनवत आहोत डोसे. सकाळ सकाळचा नाश्ता चालू आहे आणि इथं मी बनवत आहे आधी खोबऱ्याची चटणी. त्याच्यात आपल्याला मोहरी टाकायची. तेल गरम झालंय का बघायचं आणि मोहरी टाकायची. मोहरी चांगली तडतडू द्यायची. घरच्या साहित्यात पटापट पटापट होणार आपण बनवणार आहोत. त्याच्यात जास्त एक्स्ट्रा काही टाकायचं नाही. आणि थोडीशी हळद, मी इथं खोबऱ्याची चटणी बनवून घेतलेली. मिक्सरमध्ये खोबरं, कोथिंबीर, आलं, लसूण आणि मिरची वाटून घेतली. याच्यात आपण फोडणी देऊ. हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला त्याच्यात. चटणी तयार झाली. आता आपण सांबर बनवू. त्याच पातेल्यात आपल्याला तेल टाकायचे. आता आपल्याला याच्यात अर्धा चमचा मोहरी. मोहरी छान तडतडू द्यायची. आणखी आपला कांदा टाकायचा. एक कांदा घेतला मी. कांदा आपला तळलाय. मग याच्यात कढीपत्ता टाकूया. याच्यातच आपल्याला हळद, मिरची पावडर, धना पावडर मिक्स करून चांगली. आपण ही तुरीची डाळ शिजवून घेतली आणि ही आपण छान घोटून घेतलेली आहे. ती टाक. पाणी टाकू. टाकायचं चवीनुसार मीठ आणि वरतून कोथिंबीर. त्याला आपण उकळी येऊ देऊ. डोसे बनवू. आपलं सांबर तयार झाले. उकळी आली आहे छान. आता आपण काढून घेऊ. आपण आता वरती तवा ठेवू आणि तव्याला सगळीकडे तेल लावून घेऊ. व्यवस्थित पसरवून घेऊया. एक तास तव्याला तेल लावायचे. आपल्याला सारखं तेल नाही लावायचं. तवा जरा गरम होऊन द्यायचा. आणि तवा आपल्याला असं छान स्वच्छ करून घ्यायचा. आता ह्याला आपल्याला सारखं सारखं तेल लावायची गरज नाही. कमी तेलात छान डोसे होतात. आपला डोसा झालाय. आपण घरगुती साहित्यामध्ये सर्व बनवलेलं आहे. याच्यात मी भोपळा टाकला नाही, सांबर मध्ये बटाटा टाकला नाही, शेवग्याचे शेंग टाकले नाही. जे आहे ते घरगुती सामानात पटकन तयार केलेलं आहे. आणि ह्याला आपण 2 मिनिटं असं ठेवू. एकदम क्रिस्पी असा डोसा तयार होईल. आपला हा डोसा तयार झाला. काढून ठेवू. दुसरा डोसा आपण लगेच टाकू.
डोसा पसरवताना फक्त एक करायचं की जी पळी आपण खाली टेकवली ती उचलायची नाही पूर्ण डोसा होईपर्यंत. हा बघा आपला डोसा तयार झाला. नाही तेल लावता आता, ऍटोमॅटिक डोसे तयार होते. फक्त पीठ टाकायचं आणि डोसे काढायचे. जे डाएट करतात त्यांच्यासाठी खूप छान आहे बिना तेलाचे. आपले हे छान क्रिस्पी असे डोसे तयार झालेले आहेत. हे बघा खूपच क्रिस्पी झाले आणि खूप खायला टेस्टी लागतो. मला तर भूक लागली आहे सकाळ सकाळ. आता जेवण करून घेते. मस्त आहे. आवडल्यानंतर चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.